नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला अतिशय उपयोगी आणि फायदेशीर अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. येस मित्रांनो, अगदी सकाळ झाल्यानंतर आपण आपल्या हातात मोबाईल घेतो आणि व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर काय मेसेज आलेले आहेत ते आपण चेक करतो. शक्य असेल तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हॅप्पी होली, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी बर्थडे अशा अनेक मेसेजेस आपण फॉरवर्डसुद्धा करतो. अनेक वेळा तर आपण आपल्याला आलेले मेसेज आवडलेत की आपण ते फॉरवर्ड करतो. ओके, तर मित्रांनो होतं काय की अनेक वेळा आपली जी शक्ती असते ती आलेले मेसेज फॉरवर्ड करण्यामध्ये खर्ची होते आणि आउटपुट काहीही नसतो. जर मित्रांनो आपल्याला अशी संधी आली की फक्त शैक्षणिक मेसेज फॉरवर्ड करून पैसे कमवा अशी जर समजा आपल्याला एखादी संधी मिळाली तर काय? आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की एखादी स्कीम असेल किंवा चेन सिस्टीम असेल किंवा काहीतरी गुंतवणूक असेल, कारण मार्केटमध्ये अनेक अशा स्कीम्स आलेल्या असतात. मार्केटमध्ये अनेक अशा आपल्याला साखळी तयार करणारे स्कीम्स असतात. काहीतरी इन्व्हेस्टमेंट करा, 2 मेंबर करा, 4 मेंबर करा अशी विविध स्कीम असतात. तुमच्या मनामध्ये तशा प्रकारचा प्रश्न पडू शकतो, ते योग्य आहे की अयोग्य त्यावर मी बोलणार नाही, पण मी तुम्हाला आज जे सांगणार आहे ते मात्र 100% वास्तव असणार आहे, 100% प्रॅक्टिकल असणार आहे आणि 100% पारदर्शक असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, असं काम करणार आहोत की ज्याच्यातून आपलंही नुकसान होणार नाही आणि समोरच्या व्यक्ती म्हणजे कोणाचंही नुकसान होणार नाही. याच्या उलट आपण जे करणार आहोत यातून आपलं कल्याण होईल आणि इतरांच्यासुद्धा कल्याण होईल, आपला फायदा लाभ होईल आणि इतरांच्यासुद्धा फायदा आणि लाभ होईल. येस मित्रांनो, तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. फक्त मेसेज फॉरवर्ड करून तुम्ही दुसऱ्यांना लाभ मिळवून देऊ शकतात आणि तुमच्यासुद्धा लाभ करून घेऊ शकतात. कसं? मी तुम्हाला सविस्तर सर्व सांगणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली हे काय असतं आणि मी जे सांगतो आहे ते वास्तव आहे का ते तुम्हाला आधी मी सांगतो. मित्रांनो, आजच्या युगामध्ये आपण बघतो की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपनीज ज्यांची स्वतःची दुकान नाही आहे पण तरीसुद्धा ते जगात सर्वात जास्त वस्तू विकतात, आहे की नाही? अगदी त्याच पद्धतीने काय होतं की ॲमेझॉन फ्लिपकार्टवर ॲफिलिएट मार्केटिंग चालते. आता या आजच्या काळामध्ये एखादी कंपनी असेल, मोठी कंपनी असेल किंवा एखादी सेवा किंवा व्यवसाय असेल, तर तो सेल करताना विकताना ॲफिलिएट मार्केटिंग केली जाते. ॲफिलिएट मार्केटिंग आपल्यापैकी अनेक लोकांनी ऐकलं असेल. आपल्यापैकी किती लोकांनी ॲफिलिएट मार्केटिंग ऐकलेलं आहे माहिती आहे? त्यांनी येस टाईप करा. येस. तर मित्रांनो, ॲफिलिएट मार्केटिंग काय असते ते तुम्हाला मी आधी सांगतो. जर समजा ॲमेझॉनचे आपण उदाहरण घेऊया, ॲमेझॉनचे तुम्ही जर ॲफिलिएट असोसिएट म्हणून किंवा ॲफिलिएट तुम्ही झालात, तुम्ही अकाउंट ओपन केलं आणि ॲमेझॉनची वस्तू एखादी वस्तू आहे, एखादा मोबाईल आहे समजा, आणि त्या मोबाईलची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर कुठेतरी तुम्ही शेअर केली आणि तुम्ही शेअर केलेली लिंक त्याच्यावर क्लिक करून एखाद्या व्यक्तीने जर तो मोबाईल विकत घेतला, अगदी सिंपल आहे बघा. ॲमेझॉनवर तुम्ही एखादं अकाउंट ओपन केलं, अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही वेगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी दिसतात. आता तुम्ही अधिकृत त्या ठिकाणी मेंबर आहात, सदस्य आहात. तुम्ही एक मोबाईलची किंवा एखाद्या प्रोडक्टची लिंक घेतली आणि ती लिंक तुम्ही शेअर केली. यूट्यूबवर शेअर करा, फेसबुकवर शेअर करा, इंस्टाग्रामवर करा, कोणत्याही सोशल मीडियावर तुम्ही शेअर केली.
आता एकदा तुम्ही शेअर केली आणि तुम्ही आता निवांत बसलेत, कुठेतरी कुठेतरी कोणीतरी त्या लिंकवर क्लिक करेल आणि ती वस्तू तो विकत घेईल. जर समजा त्याने ती वस्तू विकत घेतली तर ॲमेझॉन तुम्हाला त्या वस्तू सेल झाल्याबद्दल तुम्हाला काही पर्सेंट कमिशन देते. आता यात असं आहे की ज्या व्यक्तीने ती वस्तू विकत घेतली त्याला एक रुपयाही जास्तीचा द्यावा लागला नाही, त्या वस्तूची जी किंमत होती त्याच किमतीत त्याला ती वस्तू मिळाली. म्हणजे त्याने डायरेक्ट ॲमेझॉनवर जाऊन जरी वस्तू विकत घेतली असती तरीही त्याला त्याच किमतीमध्ये मिळाली असती, आणि तुमच्या लिंकवरून त्याने वस्तू घेतली तरीसुद्धा त्याला त्याच किमतीमध्ये वस्तू मिळाली. म्हणजे ज्या माणसाने वस्तू विकत घेतली त्याला एक रुपयाच्याही कमी जास्त झालेलं नाही आहे. उलट उलट त्याने वस्तू विकत घेतली म्हणून तुमचा फायदा झाला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण असंच प्रोडक्ट आपण शेअर करतो किंवा अशीच लिंक आपण शेअर करतो की जे आपल्याला आवडतं किंवा जे आपल्याला आपण त्याचं मूल्यमापन केलं आहे किंवा जे आपण बघितलेलं आहे, अरे हा मोबाईल चांगला आहे, आपण हा मोबाईलची लिंक जर पाठवली तर जो घेईल त्याचा फायदा होणारच आहे किंवा त्याला एक चांगला मोबाईल उपलब्ध होणारच आहे, तर त्या माणसाने वस्तू विकत घेतल्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला, तुम्हाला त्याचं कमिशन मिळालं. हे असतं ॲफिलिएट मार्केटिंग. तुम्ही फक्त लिंक शेअर केली आणि त्या लिंक शेअर केल्यामुळे तुम्हाला तुमचं कमिशन मिळालं. ओके, तर आपण याच्यात आणखी एक सतसत विवेकबुद्धीचा वापर आपण जर केला तर आपण फक्त जे चांगले प्रोडक्ट असतात त्यांचीच लिंक आपण शेअर करू शकतो की जेणेकरून जे व्यक्ती वस्तू विकत घेतील त्यांचाही फायदा होईल, त्यांना चांगली वस्तू मिळेल, आणि दुसरी गोष्ट आपल्यालाही आपल्याला दोन पैसे मिळतील फक्त मेसेज फॉरवर्ड केल्यामुळे. आता आपल्या या ठिकाणी मी जे म्हणतो आहे ते कसं काम करतं ते मी तुम्हाला सांगतो. रवींद्रगुरू.in यामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी असे उपयुक्त आणि आवश्यक असणारे असे कोर्स आपण तयार केलेले आहेत. शिक्षकांच्या बाबतीत सांगितलं तर महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांनी लाईव्ह ट्रेनिंगच्या माध्यमातून असेल, पेड कोर्सेसच्या माध्यमातून असेल आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असेल रवींद्रगुरू.in ते तंत्रस्नेही शिक्षक नव्हे तर ICT चे मास्टर झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातील शिक्षक. आणि या संपूर्ण महाराष्ट्रभरातील शिक्षकांचा जो अभिप्राय आहे तो सुद्धा मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकतो, तो तुम्ही बघू शकतात. एक अतिशय सकारात्मक असा बदल लोकांमध्ये झालेला आहे. आणि तंत्रज्ञानाचा वापर करणं हे तर आज प्रत्येक शिक्षकाला अवगत असणं आवश्यकच आहे. जर समजा आपण शिक्षक असाल किंवा व्यावसायिक असाल, व्यवसाय असो शिक्षक असो किंवा कोणत्याही प्रकारची सेवा असो, तुम्हाला तंत्रज्ञानाचं ज्ञान असणं आवश्यक आहेच. आता हे जे मी म्हणतो आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपले काही कोर्सेस आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना जर समजा त्या कोर्सची लिंक शेअर केली किंवा तुमच्या शिक्षक मित्रांना तुम्ही त्या लिंक शेअर केली, शिक्षकांची कोर्सेस शिक्षकांना तुम्ही शेअर करा, विद्यार्थ्यांची कोर्सेस असतील ते विद्यार्थ्यांना शेअर करा, आणि तुम्ही शेअर केलेल्या लिंकवरून जर एखाद्या विद्यार्थ्याने किंवा एखाद्या शिक्षकाने तो कोर्स विकत घेतला, त्याला प्रवेश घेतला किंवा त्याला ॲडमिशन घेतलं तर त्या कोर्समपासून मिळणारं तुम्हाला 20% कमिशन तुमच्या खात्यात जमा होईल. आणि हे तुमच्याकडे रेकॉर्डसुद्धा असणार आहे की आज मी जी काही लिंक शेअर केली त्या लिंकवर आज दिवसभरामध्ये किती लोकांनी क्लिक केलं, आज दिवसभरामध्ये मी शेअर केलेल्या लिंकवर किती लोकांनी क्लिक केलं, किती लोकांनी प्रवेश घेतला हे तुम्हालाही दिसेल तुमच्या डॅशबोर्डमध्ये, आणि ते मलाही दिसेल. म्हणजे अगदी पारदर्शकता असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो विद्यार्थी किंवा जो शिक्षक किंवा जी व्यक्ती कोर्स विकत घेणार आहे त्याचं 100% समाधान करण्याची जबाबदारी माझी असणार आहे. तुम्हाला फक्त ती लिंक शेअर करायची आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की जी व्यक्ती कोर्सला प्रवेश घेईल
त्याचं 100% समाधान होईल. कारण ती व्यक्ती जी काही फी भरणार आहे त्या फीच्या तुलनेने अनंतपटीचं ज्ञान किंवा अनंतपटीची माहिती त्याला मिळणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. थोडक्यात, ज्या व्यक्तीने कोर्स विकत घेतला त्याचाही फायदा झाला आणि तुम्ही लिंक शेअर केली म्हणून तुमचाही फायदा झाला. आहे की नाही इंटरेस्टिंग मित्रांनो? आता हे प्रॅक्टिकली कसं होईल मी तुम्हाला अगदी सर्व आपल्या स्क्रीनवर दाखवणार आहे. तुम्ही एकदा बघा, तुम्हाला जर योग्य वाटलं तर 100% तुम्ही त्यात अर्निंग करू शकतात. आता मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, कोणताही व्यवसाय करायचा असेल तर इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आपण 1000 रुपये 1,00,000 रुपये खर्च करतो आणि एक एक रुपया आपण नफा मिळवतो. एक एक वस्तूमध्ये 1-1, 2-2 रुपयाचा नफा आपण मिळवतो. इन्व्हेस्टमेंट करावी लागते, त्याला नियोजन करावं लागतं, त्याला श्रम करावे लागतात. पण मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे श्रम करायचे नाही आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही आहे आणि डायरेक्ट या क्षणापासून तुम्ही अर्निंग करू शकतात. कसं ते तुम्हाला सांगतो बघा. या ठिकाणी मी तुम्हाला रेडीमेड मेसेज टाईप केलेले असतील, फक्त तुमची लिंक त्या मेसेजमध्ये तुम्ही पेस्ट केली आणि ती लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केली तर तुम्ही कमिशन कमवू शकतात. दिवसभरामध्ये आपण बघतो की कमीत कमी एक व्यक्ती 15-20 ग्रुपमध्ये जॉईन असतो. मिनिमम एका ग्रुपमध्ये 250 लोक असतात सरासरी. 5 ग्रुपमध्ये 1000 लोक झालेत, 10 ग्रुपमध्ये 2000 लोक झालेत. तुम्ही 10 म्हणजे एका ग्रुपमध्ये 250 लोक असतात, अगदी 2000 लोकांपर्यंत तुम्ही पोचतात. दिवसाला फक्त तुम्हाला एकदा 10-15 ग्रुप्समध्ये आपल्या नातेवाईकांना आपल्या विद्यार्थ्यांना ती लिंक शेअर करायची आहे. आता तुम्ही लिंक शेअर केल्याबरोबरच एखादा व्यक्ती प्रवेश घेईल असं नाही, त्याच्यात सातत्य असलं पाहिजे. तुम्ही डेली जर समजा ती लिंक शेअर करत गेलात तर बघा, तुम्ही 2000 लोकांपर्यंत तुम्ही लिंक पोचवली. आणि समजा आपला कोर्स असेल 500 रुपयाचा कोर्स असेल, त्या 500 मध्ये समजा तुम्हाला 100 रुपये कमिशन मिळाले. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, जर समजा तुम्ही दिवसाला 2000 लोकांपर्यंत तो मेसेज पोचवला, 2000 पैकी 1000 लोक तो मेसेज वाचतील, 1000 लोक तो मेसेज निग्लेक्ट करतील. 1000 पैकी 500 लोक तो मेसेज वाचतील आणि विचार करतील आणि विचार करून सोडून देतील. त्या 500 पैकी 250 लोक मनाची तयारी करतील की अरे आपण कोर्स घेतला पाहिजे. 250 पैकी 125 लोक असा विचार करतील की निगेटिव्ह विचार करतील आणि 125 लोक विचार करतील की आपण प्रवेश घेतला पाहिजे. त्या 125 पैकी कमीत कमी 50 लोक तरी किंवा 25 लोक तरी, मिनिमम 10 लोक तरी प्रवेश घेतील. आणि हे तुम्ही सातत्याने करत राहिलात तर ते शक्य होईल. जर समजा महिन्याभरामध्ये तुम्ही सातत्याने हे लिंक शेअर करत गेलात आणि महिन्याभरामध्ये तुमच्या लिंकवरून 10 लोकांनी जरी प्रवेश घेतला तरी तुम्ही 100 × 10 करू शकतात. फक्त आपण एक छोटासा विचार केलेला आहे आणि आपण विचार केला तर मोठासुद्धा विचार करू शकतो. महिन्यामध्ये आपण 50 लोकांना जर समजा टार्गेट केला तर 50 × 100, जर समजा 1500 रुपयाचा आपला कोर्स आहे त्यात तुम्हाला मिळालेत 300 रुपये, तुम्हाला त्याचे 20% मिळालेत, तर 10 कोर्स जर तुम्ही महिन्याला सेल केलेत तरी तुमचे 3000 रुपये महिना तुमचा येतो आहे फक्त मेसेज शेअर केल्यामुळे. आणि मेसेज शेअर करायला किती वेळ लागतो? फक्त 1 किंवा 2 मिनिट. 1-2 मिनिटात तुम्ही मेसेज शेअर करायचा आहे, तुमची लिंक मात्र त्यामध्ये असली पाहिजे. ते लिंक कशी तयार करायची ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, अगदी प्रॅक्टिकल आहे, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी करून दाखवणार आहे आणि याच्यात मी तुम्हाला खात्री देतो कोणाचीही या ठिकाणी फसवणूक होत नाही आहे. आपण जे काही मेसेज पाठवतो आहे ते सुद्धा
शैक्षणिक असणार आहेत, त्याच्यात आपण कमर्शियल किंवा एखादा व्यवसाय नाहीत, अगदी शैक्षणिक मेसेज आपल्याला पाठवायचे आहेत की असा असा कोर्स आहे, यात तुम्ही प्रवेश घ्या. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तो कोर्स असणार आहे. तर ही सिस्टीम कशी काम करते, अगदी सिंपल सिस्टीम आहे, अगदी सिंपल सिस्टीम, ते मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि तिथे हे कसं काम करतं ते आपण बघूया. रवींद्रगुरव.in या साईटवर आल्यानंतर आपल्याला सर्वात आधी मेनू ओपन करायचा आहे आणि या मेनूमध्ये आपल्याला ओपन करायचं आहे ॲफिलिएट डॅशबोर्ड. हा आपला ॲफिलिएट डॅशबोर्डवर आपल्याला क्लिक करून ते ओपन करायचे आहे. ॲफिलिएट डॅशबोर्डवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव, तुमचं लास्ट नेम, तुमचा ईमेल आय डी आणि तोच ईमेल आय डी पुन्हा एकदा या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि या ठिकाणी रजिस्टर म्हणायचं आहे. ओके, या ठिकाणी पूर्ण माहिती भरायची आपल्याला, आपल्या ईमेल आय डी आपल्याला टाकायचा इथे. हाच ईमेल आय डी आपण या ठिकाणी वापरतो आहे आणि आपल्याला इथे रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर आपल्याला काही काळानंतर, काही मिनटानंतर आपल्याला एक हे पेज ॲक्टिव्ह होईल, कारण एक ॲक्टिव्ह व्हायला कमीत कमी 10 मिनटं ते अर्धा तास, एक तास आपल्याला वेट करावा लागतो. दहा पंधरा मिनटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर पुन्हा आपल्याला ॲफिलिएट डॅशबोर्ड ओपन करायचं आहे, मेनूमध्ये जायचं आहे आणि पुन्हा आपल्याला आपलं अकाउंट ॲक्टिव झालं का ते आपल्याला बघायचं आहे. आणि आपण या ठिकाणी बघू शकतो आपलं अकाउंट या ठिकाणी ॲक्टिव झालेलं आहे, ॲफिलिएट डॅशबोर्ड आपला ॲक्टिव झालेला आहे आणि आपली पूर्ण डिटेल या ठिकाणी दिसणार आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण बघू शकतो की तुम्हाला प्रत्येक कोर्स, तुम्ही जी काही लिंक पाठवणार आहात त्या लिंकमध्ये तुम्हाला 20% कमिशन मिळणार आहे. जेवढे कोर्स सेल झाले असतील तुमच्याकडून त्यानुसार या ठिकाणी 20% कमिशन दिसणार आहे. टोटल 1, 2, 3, 5, 10 जे काही कोर्स आपण सेल केले असतील किंवा आपल्या लिंकवरून लोकांनी विकत घेतले असतील त्याची टोटल पेमेंट तुम्हाला जी दिलेली आहे किंवा द्यायची आहे ती या ठिकाणी दिसणार आहे. तुमचा बॅलन्स या ठिकाणी दिसेल आणि तुमच्या त्या लिंकवर किती लोकांनी क्लिक केलेलं आहे, किती लोकांनी व्हिजिट दिली त्या लिंकला हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्याचबरोबर पुन्हा आपल्याला या ठिकाणी दिसते बघा, हे ॲफिलिएट डॅशबोर्ड आपला ओपन आहे. हा ॲफिलिएट डॅशबोर्ड, हे जे पेज आहे ते ॲफिलिएट डॅशबोर्डचा पेज आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचं जे पेज आहे ते आहे कमिशन. बघा या ठिकाणी कमिशन आपल्याला दिसते. या कमिशनवर क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी दिसेल की कोणत्या तारखेला तुम्ही लिंक पाठवली, स्टेटस म्हणजे त्याच्यात कन्वर्ट की नॉन कन्वर्ट, किती लोकांनी ती विकत घेतलेली आहे त्या ठिकाणी दिसणार आहे, कोणता कोर्स विकला गेला त्या ठिकाणी दिसणार आहे, रेट म्हणजे किती पर्सेंट आहे आणि किती अमाऊंट तुम्हाला मिळालेली आहे ते या ठिकाणी दिसणार आहे. बॅक करूया. त्याचबरोबर तुम्ही जी लिंक पाठवली त्या लिंकवर तुम्ही समजा 10 ग्रुप्सवरती लिंक पाठवली आणि त्या 10 ग्रुप्सपैकी किती लोकांनी तुमच्या लिंकवर क्लिक केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. क्लिकवर आपण क्लिक केलं की आपल्याला या ठिकाणी दिसेल की तुम्ही जी लिंक पाठवली, तुम्ही एक लिंक पाठवली, दोन लिंक पाठवली, ज्या लिंक असतील त्या इथे दिसतील आणि स्टेटस तुम्हाला दिसेल की किती लोकांनी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. येस, पुन्हा आपण बॅक करूया.
पुढचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी पेमेंट आहे. बघा या ठिकाणी पेमेंट, पेमेंटवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की तुम्ही कोणता कोर्स विकलेला आहे, त्याची किती अमाऊंट आहे आणि किती लोकांनी तो कोर्स विकत घेतला आणि तुम्हाला किती कमिशन मिळालेलं आहे त्या ठिकाणी दिसणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ही लिंक तयार कशी करायची आहे, ही लिंक तुम्ही कशी तयार करणार ते आपण आता बघूया. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरेट लिंक आपल्याला बघा या ठिकाणी दिसते, जनरेट लिंक वर आपल्याला क्लिक करून आपण लिंक तयार करू शकतो. येस, आता या ठिकाणी तुम्हाला दिसते की ravindragurav.in ही वेबसाईट आहे आणि याच्यामध्ये हा REF नंबर जो आहे, REF 11 हा जो नंबर आहे, हा नंबर म्हणजे माझ्या ॲफिलिएशनचा नंबर आहे, युअर ॲफिलिएट ID. लिंकमध्ये जर हा REF = 11 हा जर नंबर असेल तरच ती लिंक तुमची आहे असं समजण्यात येईल. ही तुमची ओळख आहे, लक्षात घ्यायचे. तुम्ही जी लिंक तयार करणार त्या लिंकमध्ये आपोआप REF 11 असं येतं आणि हा जो शेवटी आहे REF 11 हा तुमचा आयडेंटिटी नंबर आहे. तर हा नंबर असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी कमिशन मिळणार आहे. येस, मग हा नंबर आपल्या लिंकमध्ये कसा आणायचा ते आपण आता आधी बघूया. सर्वात आधी मी काय करतो, मला जो कोर्स विकायचा आहे तो कोर्स मी या ठिकाणी बघा होमपेजमध्ये मला दिसतो आहे. होमपेजमध्ये मी जातो आणि होमपेजमध्ये आता सध्या आपण दोन कोर्स आपण विकतो आहे. पहिला कोर्स आहे कॅमताशिया, हा जो कोर्स आहे OBS अँड कॅमताशिया हा कोर्स आपण आता सध्या विकतो आहे. हा कोर्स आपला सुरू आहे. या कोर्सची लिंक तुम्हाला पाठवायची आहे. कसे पाठवणार बघा, आधी मी याला क्लिक करतो, येथे क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर सर्वात वरती तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी लिंक दिसते, त्या लिंकला मी कॉपी करतो. लिंक कॉपी केली, थोडक्यात आपण काय केलं इथे त्या कोर्सची लिंक कॉपी करून घेतली. ओके, आता ही लिंक आपण काय करूया, ॲफिलिएट डॅशबोर्डमध्ये जाऊया, मेनूमध्ये कोर्सची लिंक आपण कॉपी केलेली आहे, ॲफिलिएट डॅशबोर्डमध्ये आपण गेलो आणि येथे आपल्याला आपल्या नावाची लिंक तयार करायची आहे की नाही, आपल्या नावाची लिंक. म्हणून आपण या ठिकाणी जनरेट लिंक आपण करूया. जनरेट लिंकवर आपण क्लिक करूया आणि तुम्ही जी काय आता लिंक कॉपी केली कोर्सची OBS अँड कॅमताशिया ॲडव्हान्स कोर्स याची लिंक आपण या ठिकाणी पेस्ट करायची आहे. या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायची आहे, या बॉक्समध्ये पेस्ट करायची आहे. सिम्पली आपल्या बोटाने असं दाबून धरायचं आहे आणि पेस्ट आलं की त्यावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी फक्त OBS अँड कॅमताशिया अँड OBS ॲडव्हान्स कोर्स असं दिसतं आहे, त्याच्यापुढे काही दिसत नाही आहे. पण जेव्हा मी या ठिकाणी जनरेट लिंक असं म्हणतो, जनरेट लिंक, जनरेट या लिंकमध्ये आपोआप या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हा रेफरल लिंक आता तयार झालेली आहे. या लिंकमध्ये आता एक गोष्ट वाढून आलेली आहे आणि ती म्हणजे तुमचा जो काही रेफरन्स नंबर आहे तो सुद्धा याच्यात ॲड झालेला आहे. बघा REF = 11 म्हणजे आता ही तुमची लिंक झाली. ओके, ह्या लिंकला आपण इथून कॉपी करू शकतो. यावर कॉपी करायची आहे, ही लिंक कॉपी केली. आता ही कॉपी केलेली लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकता, व्हॉट्सअपने, फेसबुकने किंवा कोणत्याही माध्यमातून तुम्ही ती पाठवू शकतात. ओके, समजा आपण आपल्या मित्रांना ही लिंक पाठवती. ओके, आणि कॉपी केल्यानंतर आपण या ठिकाणी पेस्ट केलेली आहे आणि येथे तुम्ही काय करू शकतात, मी काही मेसेज रेडीमेड तयार केलेले आहेत ते मेसेज तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकतात, रेडीमेड घेऊ शकतात किंवा प्रवेश सुरू असं म्हणून या ठिकाणी सेंड करू शकतात. ओके,
आता आपण काय केलंय मित्रांनो, हा मेसेज 1000 लोकांना पाठवला. 1000 पैकी एखाद्या व्यक्तीने हा कोर्स विकत घेतला. उदाहरणार्थ त्याने ओपन केलं आणि त्याने हा कोर्स विकत घेतला. आता मित्रांनो, ही जी लिंक मी पाठवलेली आहे, या लिंकवर मी आता समजा 15 ते 20-50 ग्रुपवरती लिंक पाठवली आणि एक डेमो म्हणून या लिंकवरून मी एका माझ्या मित्राला तो कोर्स विकत घ्यायला सांगितला. त्याने तो या लिंकवरून क्लिक करून या लिंकवर क्लिक करून त्या व्यक्तीने तो कोर्स विकत घेतला एक डेमो म्हणून. ओके, आता हीच लिंक तुम्ही इथूनसुद्धा शेअर करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, फेसबुक ईमेलद्वारे आणि व्हॉट्सॲपद्वारे इथूनसुद्धा डायरेक्टली आपण शेअर करू शकतो. डायरेक्ट इथूनसुद्धा शेअर करू शकतो, डायरेक्ट इथूनसुद्धा फेसबुकला शेअर करू शकतो. येस, ओके. आता मी काय करतो मित्रांनो, ही लिंक मी शेअर केलेली आहे, लोकांनी एखाद्या व्यक्तींनी यावर क्लिक केलेलं आहे, काहींनी तो बाय केलेला आहे. आता आपण बघूया आपल्या डॅशबोर्डमध्ये आपल्याला काय दिसतं का. इथे आपण क्लिक करून आपला ॲफिलिएट डॅशबोर्ड आपण रिफ्रेश करून घ्यायचा आहे. येस, या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे बघा. या ठिकाणी मी बघा, या ठिकाणी ॲफिलिएट डॅशबोर्डवर जातो आणि चेक करतो. येस, आता चेक केल्यानंतर मला या ठिकाणी दिसतं आहे बघा की मी जी लिंक शेअर केलेली होती ते 20% 499 रुपयाचा कोर्स मी एक सेल केलेला आहे. त्या लिंकवरून एका व्यक्तीने तो कोर्स विकत घेतलेला आहे म्हणून माझी टोटल अर्निंग या ठिकाणी दाखवतो आहे 99.80 रुपीज. ओके, टोटल पेड अजून मी त्याला पे केलेलं नसल्यामुळे या ठिकाणी दाखवत नाही आहे. बॅलन्स आहे 99.80 रुपीज. आणि विजिट्स म्हणजे त्या लिंकवर आतापर्यंत 5 लोकांनी विजिट दिलेली आहे. येस, या ठिकाणी आपल्याला दिसतंय स्टेटस पेंडिंग 20% आणि अमाऊंट झालेली आहे तुमची 99.80 पैसा. ओके, या ठिकाणी तुम्हाला दिसेल मित्रांनो बघा, डिटेल तुम्हाला या ठिकाणी माहिती दिसणार आहे की तुम्ही ही लिंक शेअर केली. या लिंकवर स्टेटसमध्ये तुम्हाला दिसेल कन्वर्टेड. या ठिकाणी दिसतंय कन्वर्टेड. कन्वर्टेड याचा अर्थ असा की तुमच्या लिंकवरून XYZ व्यक्तीने प्रवेश घेतला, त्याने पेमेंट केलं. आणि पेमेंट ज्याने केलं, समजा एका व्यक्तीने पेमेंट केलं की तो कन्वर्ट म्हणून दाखवेल. आणि जो व्यक्ती फक्त क्लिक करतो परंतु पेमेंट करत नाहीत त्याच्या दाखवतो नॉट कन्वर्टेड. येस, कन्वर्टेड म्हणजे ज्याने पेमेंट केलेलं आहे, डन झालेलं आहे पेमेंट, त्याच्या दाखवतो कन्वर्टेड. ज्याचं पेमेंट झालेलं नाही आहे त्याला म्हणतात नॉट कन्वर्टेड. मग तुम्हाला 20% कमिशन कशावर मिळणार आहे? कन्वर्ट झालेल्या लोकांवर. फक्त लिंक तुम्हाला शेअर करायची आणि या पद्धतीने तुम्ही अर्निंग करू शकणार आहात. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की हे 99 रुपीज एका कोर्सचे, एका क्लिकवर ज्याने तो कोर्स विकत घेतला त्याच्या हे कमिशन आहे. जर समजा आपला 1500 रुपयाचा कोर्स असेल तर त्याला तुम्हाला 300 रुपये कमिशन मिळेल. जवळपास 300 रुपये एका कोर्सची कमिशन मिळेल. आणि आता ही ऑफर टाईम असल्यामुळे तो 2500चा कोर्स आपण 499 देतो आहे, परंतु ही ऑफर झाल्यानंतर तो कोर्स 1500 असणार आहे आणि त्या कोर्सच्या कमिशन तुम्हाला 300 रुपये मिळणार आहे. येस, तर आता कोर्सनुसार तुमचे त्या ठिकाणी कमिशन असणार आहे 20% कमिशन. अगदी या ठिकाणी तुम्हालाही सगळी माहिती दिसते आणि ही सर्व माहिती मलासुद्धा दिसते. अगदी ट्रान्सपरंट आहे, याच्यात कोणत्याही प्रकारच्या आपल्याला काही करता येणार नाही. अगदी तुमच्याकडे माहिती आहे आणि त्यानुसार आपल्या दोघांमध्ये ते व्यवहार असेल. आणि तुम्हाला मी हे जे 99 रुपीज आहेत, हे 99 रुपीज आणखी तुम्हाला वाटलं तर आणखी आपण 1-2 कोर्स सेल केल्यानंतर किंवा तुम्हाला असं वाटलं की मला हे 99 रुपीज पाहिजेत,
तर मी तुम्हाला त्या क्षणाला तुमच्या फोनपेवर, जीपेवर किंवा तुमच्या अकाउंटवर हे 99.80 रुपये 80 पैसे मी तुम्हाला त्याच क्षणी तुम्हाला पाठवू शकणार आहे. येस, तर अशा पद्धतीने आपण अफिलिएट मार्केटिंगचा फायदा करून फक्त मेसेज करून, फक्त मेसेजवर लिंक शेअर करून आपण हे पाठवू शकतो. आता अनेकांना ही लिंक तयार करणं वगैरे या सगळ्या गोष्टी जमणार नाहीत अगदी सुरुवातीलाच. अनेकदा प्रॉब्लेम पण येऊ शकतो किंवा अनेकदा आपल्याला पहिल्यांदाच आपल्याला त्या गोष्टी कठीण वाटतात. तुमची इच्छा असेल, तुमची तयारी असेल तर 100% मी तुम्हाला आणखी या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा समजून सांगू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण अफिलिएट मार्केटिंग करू शकतो आणि अतिशय उत्तमरित्या कोणतेही प्रकारची इन्व्हेस्टमेंट न करता फक्त मेसेज शेअर करून आपण पैसे कमवू शकतो. येस, तर मित्रांनो आपण बघितलंय की फक्त एक लिंक शेअर करून आपण कशा पद्धतीने आपण 20% कमिशन मिळवू शकतो. मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा 99 रुपयाचा जे एखादा कोर्स मला तयार करायचा असेल किंवा एखादा कोणताही एखादा कोर्स मला तयार करायचा असेल तर त्या कोर्स तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कारण पूर्ण प्रिपरेशन्स त्याची तयार करायची असते, तो शूट करायचा असतो, तो एडिट करायचा असतो, तो अपलोड करायचा असतो, तो साईटवर बरोबर तो कोर्स डिझाईन करायचा असतो. या सगळ्या गोष्टी अगदी रात्रंदिवस, अगदी रात्र आणि दिवस करून आपण तो कोर्स तयार केलेला असतो. अगदी रात्री 4-4 वाजेपर्यंत आपण जागे राहून हा कोर्स मी तयार केलेला आहे. आणि हा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त शेअर करायचा आहे. आता लक्षात घ्या, एक 99 रुपयाचा कोर्स जेव्हा मी तयार करतो त्यासाठी मी अनंतपटीने मेहनत करतो आणि एखाद्या व्यक्तीने त्या कोर्सला प्रवेश घेतला की मला 99 रुपये मिळतात. आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची मेहनत करायची नाही आहे, फक्त लिंक शेअर करायची आणि फक्त तुमच्या एका लिंक शेअर केल्यामुळे तुम्हाला 99 रुपये मिळू शकतात. जर समजा 1500 रुपयाचा कोर्स असेल तर त्याच्यात तुम्हाला 300 रुपये मिळू शकतात, आहे की नाही. जर समजा 2000 रुपयाचा कोर्स असेल तर त्याच्यात तुम्हाला 400 रुपये मिळू शकतात. 1000 रुपयाचा कोर्स असेल तर 200 रुपये मिळू शकतात. आणि हे कमिशन आपण वाढवणारसुद्धा आहोत. जर समजा तुमचं परफॉर्मन्स चांगलं असेल, एखाद्या व्यक्तीचा परफॉर्मन्स चांगला आहे, अगदी तो महिन्याला 10 पेक्षा जास्तीचे कोर्स सेल करतो आहे, तर त्याला आपण 40% 50%सुद्धा कमिशन आपण देऊ शकणार आहोत. तर या सगळ्या गोष्टींचं आपण नियोजन केलेलं आहे. आणि अगदी कोणत्याही प्रकारची तुम्हाला मेहनत न घेता, इन्व्हेस्टमेंट न करता तुम्हाला या गोष्टी करू शकतात. एखादा कोर्स डिझाईन करण्यासाठी त्याला इन्व्हेस्टमेंटसुद्धा करावी लागते, कारण ती वेबसाईट तयार करणं, त्या सगळ्या गोष्टी त्या मॅनेज करणं आणि मेहनत करणं आणि तो सेल करणं, या सगळ्या गोष्टी मी करणार आहेत. दुसरी गोष्ट, जो व्यक्ती या ठिकाणी प्रवेश घेणार आहे त्या व्यक्तीचं संपूर्ण समाधान करण्याची जबाबदारी माझी असणार आहे. तुम्हाला फक्त तो सजेस्ट करायचा आहे तुमच्या मित्रांना. तुम्ही तुमच्या मित्रांना तो कोर्स सजेस्ट केला की तुमची जबाबदारी त्या ठिकाणी संपली. आता त्या व्यक्तीला संपूर्णतः समाधानी करणं, संतुष्ट करणं हे जबाबदारी माझी, ही माझी नैतिक जबाबदारी. आणि नक्कीच जी व्यक्ती या ठिकाणी प्रवेश घेणार आहे त्याचे 100% आपण समाधान करणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला हे अफिलिएट मार्केटिंग आवडेल. मित्रांनो अगदी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आज झाड लावलं आणि उद्या लगेच त्याला आंबे लागतील असं नसतं. तुम्हाला एक मेसेज कंटिन्युअसली 8 दिवस 10 दिवस तो फॉरवर्ड करावा लागेल. बघा तुम्ही आउटपुट नक्की दिसेल. 8 दिवस तुम्ही कंटिन्युअसली एखादा मेसेज फॉरवर्ड केला तर 100% कमीत कमी 10 ते 20 ॲडमिशन्स होतात. येस, प्रत्येक व्यक्ती कमीत कमी 20 ते 50 ग्रुपमध्ये ॲड असतो, जॉईन असतो. प्रत्येक व्यक्तीचे कमीत कमी 1000-2000 वरती फ्रेंड्स असतात फेसबुकवर, इंस्टाग्रामवर. तुम्ही लिंक त्या ठिकाणी शेअर केली तर काय होणार आहे की 8 दिवसामध्ये कमीत कमी 20 ॲडमिशन्स होतील तुमच्या लिंकवरून. कमीत कमी 20 ॲडमिशन्स 8 दिवसात 20 ॲडमिशन म्हणजे 99 गुणिले 100 गुणिले 20 आपण करू शकतात. किंवा 300 1500चा कोर्स सेल केला तर 1500 गुणिले 20
आपण करू शकतात. 6,000 रुपये एका आठवड्यात तुम्ही फक्त मॅसेज शेअर करून कमवू शकतात. 3,000 रुपये फक्त मॅसेज शेअर करून तुम्ही कमवू शकतात एका आठवड्यात. तुमच्या पब्लिक कॉन्टॅक्ट जेवढा जास्त असेल त्यानुसारसुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू म्हणजे जास्तीत जास्त सेल करू शकतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्या सहकारी मित्र असतील त्यांना जर तुम्ही सांगितलं की मी हा कोर्स केलेला आहे, तुम्हीसुद्धा या लिंकवरून कोर्स विकत घ्या. अगदी तुमच्या परिसरातील तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले शिक्षक बांधव असतील किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले जे काही मित्र असतील यांनाही तुम्ही सजेस्ट केलं तर 100% त्यांच्या कौशल्य वाढणार आहे आणि तुमचंसुद्धा इन्कम वाढणार आहे. तुम्ही लागल्यास त्यांना तशी कल्पनाही देऊ शकतात, कारण त्यांनी डायरेक्टली जरी तो कोर्स विकत घेतला तरी तो त्यांना 499 मिळणार आहे आणि तुमच्या लिंकवरून त्यांनी कोर्स घेतला तरीसुद्धा त्यांना 499 मिळणार आहे. म्हणून अगदी पारदर्शकपणे आपण हे काम करू शकणार आहोत आणि नक्कीच तुमच्या आणि माझ्या दोघांच्या या ठिकाणी फायदा होणार आहे. तर नक्कीच फक्त मॅसेज शेअर करून आपण पैसे कमवू शकतो. येस मित्रांनो, कोणतंही काम करायचं असेल त्याला चिकाटी लागते, संयम ठेवावा लागतो. एकदम इन्स्टंट रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत, इन्स्टंट रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत. अगदी लाखो रुपयाची एखादी दुकान, लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट करून एखादी दुकान आपण टाकली आणि पहिल्याच दिवशी आपल्याला नफा मिळाला असं होत नाही. आपल्याला वेट करावा लागतो, आपल्याला आपली दुकान अपडेट ठेवावी लागते आणि हळूहळू कस्टमर्स येतात. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला मॅसेज कंटिन्युअसली शेअर करायचे आहेत, शेअर करायचे आहेत, शेअर करायचे आहेत. बरोबर तुमच्या लिंकवरून, तुमच्या मॅसेजच्या लिंकवरून बरोबर कन्व्हर्ट होतील, मॅसेज बघून त्यावर क्लिक करून ॲडमिशन्स होतील. ॲडमिशन झालेत की तुमचे त्या ठिकाणी कमिशन झालेलं आहे तयार. तर अतिशय योग्य आणि सुंदर असा व्यवसाय आपण करू शकतो. ज्ञानदानासह आपण या ठिकाणी 2 पैसे आपण कमवू शकतो. तर नक्कीच आपल्याला हे आवडलं असेल, आपल्याला याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका असेल तर मी 100% आपली शंका दूर करून देऊ शकतो. तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आणि यात आणखी आपल्याला काय अपेक्षित असेल तर ते मला तुम्ही सांगू शकतात. जर एखाद्या व्यक्तीने 10 किंवा 10 पेक्षा जास्त ॲडमिशन्स आपल्याला मिळून दिलेत तर आपण त्याला 50%पर्यंतसुद्धा आपण त्याला कमिशन चार्ज देऊ शकतो. 10 किंवा 10 पेक्षा जास्तीचे कोर्स जर त्याने सेल केले तर आपण त्याला 50% कमिशन देऊ शकतो. येस, तर अशा पद्धतीने आपण अगदी सुंदर पद्धतीने आपण हा जो व्यवसाय आहे किंवा 2 पैसे आपण कमवू शकणार आहोत. धन्यवाद.